जगदम्बिके जय जग जननी तो जगदम्बिके जय जग जननी तो कपल करी मामवांछित सारे जगदम्बिके जय जग जननी तो कपल करी मामवांछित सारे शंकराय नमः। ओम श्री मात्रे नमः। सुस्वागतम। आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। आज सकाळीच एका सत्संगात मी ऐकलं, वैष्णोदेवीचा सत्संग तो सकाळी असतो, तिथे महाराजांनी सांगितलं की नवरात्र कोण रात्र नवरात्र क्यों कहते हैं। त्यांनी म्हटलं की रात्र म्हणजे काळोख आणि काळोख म्हणजे अज्ञान, काळोख म्हणजे आपल्या मनातलं अज्ञान दूर करते ती नवरात्री, म्हणून या नवरात्रीला रात्र असं म्हणतात। किती छान अर्थ आहे ना। इतक्या दिवसापासून मी नवरात्र नवरात्र म्हणले पण माझ्या डोक्यात हा अर्थ आलाच नाही। तर आता मायाचं सुंदर गाणं झालं, त्यात तिने नऊही अवतारांचं वर्णन केलं, खूप छान वर्णन केलं, बरं वाटलं ऐकून। किती वर्षापूर्वी 98 ते रेकॉर्ड केलेलं, किती सुंदर आहे आवाज तिचा। आज तिला तिचं वय 76 आहे,
अजूनही ती गाते आहे. तिचा फोन आला मला, अगं माझाच आवाज ऐकून मला एवढं बरं वाटलं, मला रडू आलं असं म्हणाले. दुसऱ्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला तरी आपल्याला किती आनंद होतो नाही, आणि दुसऱ्याला एखाद्या गोष्टीचा आपल्यामुळे त्रास आला तर आपल्याही मनाला किती त्रास होतो ना. आता माझ्या या यूट्यूबमुळे काही जणांना जर मनाला त्रास आला असेल तर मी त्यांची मनपूर्वक माफी मागते आणि सुधारण्याचा प्रयत्न करते. हो, एक सांगायचं आहे मला. इतके दिवस मी यूट्यूब केल्याबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यात माझ्या ज्या ज्या जो कोणी ओळखीचा आहे, माझी भाषा कळेल म्हणजे मराठी, हिंदी, कोकणी भाषा कळेल अशा लोकांना मी पर्सनली पाठवायची त्यांच्या पर्सनल ग्रुपवर. पण त्यामुळे काही जणांना ते आवडलं, काही जणांना आवडलं नाही, आणि अनावधानाने माझ्या हातून कधीकधी चूक ग्रुप्सना पण ते जायचं, त्यामुळे ते नाराज झाले. म्हणूनच मी आता असं ठरवलं आहे, कालपर्यंत हे पाठवले, दोन भाग पाठवले नवरात्रीचे, आता ह्याच्यानंतर मी यूट्यूब जेव्हा करणार तेव्हा तुम्ही सगळे सबस्क्रायबर आहात, झाले नसाल तर व्हा. आणि मी आता व्हॉट्सअपवर कोणालाही मेसेज पाठवणार नाही, माझ्या यूट्यूबमुळे कोणालाही त्रास होऊ नये. आणि ते नाहीतरी यूट्यूबवर असणार आहे, आणि तुम्हाला तुम्ही सबस्क्रायबर असला तर नोटिफिकेशन येणार, त्या नोटिफिकेशनवर तुम्ही ऑन करून बघा आणि माझं कोणाला पाहायचं आहे ते पहा. हां, आपण तसं करूया, म्हणजे माझा त्रासही वाचतो. प्रत्येकाला शोधून शोधून ताणला ते खडे शोधल्यासारखं, कोणाला पाठवायचं कोणाला पाठवायचं नाही हे करत करत पाठवेपर्यंत काहीतरी हजारो चुका होतातच, त्यातून तरी माझी सुटका होईल. आणि भले कोणाला इंटरेस्ट आहे पाहायचा तेच पाहतील, कोणाला इंटरेस्ट नाही त्यांना उगाच त्रास दिल्यासारखा होणार नाही का. त्यामुळे माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आजपासून, आता ह्या व्हिडिओपासून मी व्हॉट्सअप ग्रुपवर मी पाठवणार नाही, फक्त मी माझ्या काय म्हणतात त्याला स्टेटस आहे, म्हणजे माझा ग्रुप माझ्या नावाचा स्टेटस म्हणून वर मधोमध येतं बघा व्हॉट्सअप, तिथे मध्ये तुम्ही दाबलं बटन तर आज मी काय घातला आहे तो व्हिडिओ येईल, त्याच्यावर दाबलं तर तो ओपन होईल. किंवा तुम्ही फेसबुकवर मी घालणार आहे, कोणी फेसबुकवर आहे आणि कोणाला पाहावं असं वाटतं त्यांनी तिथे पाहावं. किंवा आणि कुठे घालणार आहे मी, फेसबुकवर घालणार आहे आणि माझ्या स्टेटसवर घालणार आहे. आणि यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर सर्चमध्ये जा, चंद्रमा बिजू यूट्यूब लिहिलं की माझा यूट्यूब ओपन होईल, मग तुम्ही पाहू शकता. तसं आपण करूया. आणि इतके दिवस माझ्यामुळे कोणालाही त्रास झाला असेल तर मी अगदी मनापासून त्यांची क्षमा मागते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आधी सर्वात आधी आपण देवीचं स्मरण करू. देवीचे पाच श्लोक माझे अगदी आवडीचे आहेत, सप्तशती मधलेच आहेत. आणि जेव्हा जेव्हा देवावर ऋषींवर संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांनी मातेच्या चरणी प्रार्थना करून ही स्तोत्र म्हटलेली आहेत, त्यातले हे श्लोक आहेत. हां, तर आता मी ते वाचून दाखवते, तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील, माहिती असले तर तुम्ही म्हणावे. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शूलेन पाहि नो देवी पाहि खड्गेन चांबिके घंटास्वनेन न पाहि चापज्जानि स्वनेन च. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. आणि सर्वात शेवटी सर्वा बाधा प्रशमनम
त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम। काय म्हणतो भक्त देवीला, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते, तू सर्व मंगल करणारी आहेस, सगळे अर्थ साध्य करणारी आहेस, अशा या देवीला गौरीला मी, त्र्यंबका गौरीला मी शरण आलो आहे, नमस्कार माझा गुरु। शूलेन पाहिनो देवी पाही खडगेन चांबिके, देवीजवळ जी जी ज्या ज्या वस्तू आहेत, शूल आहे त्याच्याने माझं रक्षण कर, खड्ग आहे त्याच्याने हे अंबिके माझं रक्षण कर, घंटा आहे घंटा वाजवून तू शत्रूला पळवून लाव, आणि चाप आणि जानी हे धनुष्यबाण तर आहेच आहे, या सर्वांनी तू माझं रक्षण कर। शरणागत दिनार्थ परित्राण परायणे, अगं मी शरणागत आलेल्या लोकांना तू सगळ्यांना तू परित्राण हे करते, तू त्यांचे दुःख दूर करते, सर्वस्यार्थी हरे देवी, सगळ्या संकटातून तू त्यांना वर काढतेस, त्या नारायणीला मी नमस्कार करते। सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते, प्रत्येक स्वरूपात तू आहेस, प्रत्येकात तुझी शक्ती आहे, भयेभ्यस्त राहिनो देवी, जे भय आहे त्याच्यापासून मला दूर कर, नमोस्तुते। मग सर्वा बाधा प्रशमन, म्हणजे जी संकट येते ज्या ज्या बाधा येते सगळं प्रशमन कर, शमन कर तू, एव त्रैलोक्यस्य, त्रैलोक्याची तू राणी आहेस, तू सगळं माझे दुःख सगळी हरण कर, भय सगळं हरण कर। सर्वा बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम। हे एकच कार्य आहे तुझं, किती मोठं कार्य ते बघा, प्रत्येकाचं भय नाश करायचं, हां, आणि माझे वैरांचं, माझे सर्व वैरांचा विनाश कर। वैरी म्हणजे कोण हो, वैरी म्हणजे आपले बाहेरचे वैरी तर झालंच, आपल्या आत जे वैरी आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर, ते तू दूर कर। हो, देवीचं स्मरण केलं, देवीचा जप केला तर अंतरशुद्धी येते, बाह्यशुद्धी तर होतेच, अंतरशुद्धी येते। श्री देवी महिमा हे दुर्गा सप्तशती ग्रंथावर आधारित आहे। दुर्गा सप्तशतीत देवीचे तिन्ही अवतारांचं वर्णन आहे, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, आणि ह्याचं श्रवण करून आपण या नवरात्री कृतकृत्य होणार आहोत। आता ऐकूया श्री महाकाली महिमा। युगानुयुगापूर्वी सुरथ नावाचा एक सम्राट होऊन गेला, सर्व गुण संपन्न होता। एकदा एका क्रूर दैत्याने त्याच्यावर स्वारी केली आणि त्याला नामोहरम केलं आणि त्याचं सगळं बळकावून घेऊन ह्याला बाहेर घालवलं राज्याबाहेर। हा एकटाच घोड्यावर स्वार होऊन दुःखी मनाने, कुठे शांती मिळते कुठे शांती मिळते, जिथे शांती मिळेल तिथे आता राहायचं असं समजून तो जात होता। जंगलातून जाताना त्याला एक आश्रम दिसला, तो मेधा ऋषींचा आश्रम होता, त्यांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आश्रमात तो राहू लागला। अगदी छान, अगदी शांत वातावरण होतं, सगळं बरं वाटण्यासारखं सगळं होतं, पण तरीही त्याच्या मनाला शांती नव्हती। हो, मनाला शांती नव्हती, सारा वेळ त्याला आपल्या राज्याची, आपल्या प्रजेची, आपल्यावर किती अन्याय केला त्या दैत्यांनी, हे सगळे विचार डोक्यात येऊन त्याचं डोकं उद्विग्न व्हायचं, मन उद्विग्न व्हायचं। त्याला वाटायचं का बरं, मी एवढ्या शांत वातावरणात राहतो, खरं म्हणजे माझ्या डोक्यात शांती असायला पाहिजे, मनात शांती असायला पाहिजे, त्याऐवजी मी अशा दुःखी का, माझं दुःख चिंता काही गेली नाही। तसंच तिथे एक वैश्यवाणी होता, त्याचं नाव काय होतं, समाधी। समाधी नावाचा एक ज्ञानी वैश्य राहत होता, तोही तसाच खूप धनवान होता, सगळं होतं त्याच्याकडे, पण त्याच्या बायकोने आणि मुलांनी कट कारस्थान करून त्याचा सगळा पैसा लुबाडून घेतला आणि त्याला घराबाहेर घातलं, आणि तोही असा शांती शोधण्यासाठी इथे येऊन पोचला आणि मेधा ऋषींच्या आश्रमात तो आश्रय घेतला आणि तो शांती
शांती कधी मिळणार याची तो वाट पाहत होता. त्याला संबंध वेळ त्याच्या डोक्यात, अरे माझ्या बायकोने असं केलं, अरे माझ्या मुलांनी असं केलं, मी काय कमी केलं होतं त्यांना, असंच माणसाला चिंता करायला विचार करायला लागले तर किती विचार येतात ना. त्या विचाराला मन अगदी त्रस्त व्हायचं आणि तेव्हा त्याला वाटायचं, अरे मी इथे शांती शोधायला आलो आहे आणि एवढं शांत वातावरण आहे तरी मला शांती का नाही मिळत. वॉटर वॉटर एव्हरीवेअर अँड नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. इतकी शांती इथे भरलेली आहे पण मला 1% शांतीसुद्धा माझ्या मनाला नाही. माझं मन सारखं उद्विग्न आहे बायको मुलांच्या विचारात, त्यांनी केलेल्या अपराधाच्या विचारात. हे असं का होतं? सो समाधी आणि त्याचं नाव काय, राजाचं नाव आता म्हातारी झाली हो मी, मला पटकन आठवत नाही. सुरत राजा आणि समाधी वैश्य दोघेही मेधा ऋषींकडे गेले आणि म्हणाले, महाराज ऋषी महाराज बघा हो, आमच्या मनाचं काहीतरी करा, मला बिलकुल शांती नाही, असं 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 होतं. तर मेधा ऋषी हसले आणि म्हणाले, अरे आपण काय, तुम्ही काय, आपण तर साधे फार्मर. हो देवा, देवांना सुद्धा असा त्रास होतो, देवांच्या सुद्धा मनात शांती नसते, तर आपण काय चीज आहे, हम लोग क्या चीज आहे, हे सगळं त्या विश्वमोहिनीची माया. बरं, तीच आपल्या मायेने सर्वांना त्याच्या मायेत गुंतवून टाकते, सगळं 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 मनात भरून देते आणि तीच त्यातून मुक्तही करते. त्यामुळे आज त्या मोहमायेची, मायादेवीची आपण आज गोष्ट सांगणार आहे आणि तिला शरण गेलं तीच सगळं करते. तुमच्या मनातलं दुःख सुख सगळं तीच पाहून घेते. त्यामुळे आपलं काय कर्तव्य आहे, आपण तिच्या चरणी जायचं. देवानी पण तसंच केलं, ज्या ज्यावेळी त्यांच्यावर संकट आली त्या त्यावेळी ते कुठे गेले, इथे तिथे नाही गेले, ते गेले सरळ देवीच्या पायावर आणि म्हणाले, देवी त्राही त्राही आम्हाला तारण कर. आणि देवीने प्रत्येक वेळी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांसारखे अवतार घेऊन त्यांच्या शत्रूंना नामोहरम केलं आणि त्यांना आनंद दिला. अशी ती देवी आहे. आता आपण त्याच्या कथा आपण मी तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला ते पटून येईल असं म्हणून त्यांनी सर्वात आधी महाकालीची गोष्ट सांगायला सुरू केली. महामाया, मेधा ऋषींनी महामायाची विश्वमोहिनीची कथा सांगण्यास सुरू केली. एकदा त्या महामायेने योग निद्रेच्या सहाय्याने विष्णूला निद्रिस्त केलं. घोर निद्रा लागली विष्णूला, कोणीच उठू शकत नाही. आणि तेवढ्यात त्याच्या दोन्ही कानात मधू आणि कैठब नावाचे दोन राक्षस येऊन बसले आत. त्यांना तिथे बसल्यावर खूप भूक लागली. अरे बापरे, आता काय करायचं? आणि हो, सगळी पृथ्वी त्यावेळी जळात तुडुंब भरली बुडलेली होती. संबंध पृथ्वी उडी मारून कुठेच जाता येत नाही. तर हे विचार करू लागले, अरे देवा आपण कुठची मोठी चूक केली ना ह्याच्या कानात येऊन बसून. आता आपल्याला भूक लागली तर खायचं कुठे काय, उडी टाकली तर पाण्यात काय करणार. आणि ते कानातून असे आपण बाल्कनीत बसून बघतो ना इथे तिथे, जसे ते कानात बसून इथे तिथे बघू लागले, कसं बरं इथून कुठे सुटायचं. तेवढ्यात त्यांची नजर विष्णूच्या नाभिकमलातून आलेल्या नाभिकमलात बसलेल्या ब्रह्मदेवावर गेले. अरे वा, चांगलंच खाद्य मिळालं की आपल्याला, म्हणून ब्रह्मदेवावर झडप घालायला आले. ते बघताच ब्रह्मदेव एवढे घाबरले त्यांनी 14 स्तोत्रांचं सूक्त म्हटलं, 14 कडव्यांचं, 14 सूत्रांचं रात्री सूक्त म्हटलं, गायलं आहे ते सप्तशती रात्री सूक्तम म्हणून. त्वं स्वाहा त्वं स्वधा देवी त्वं ही वषट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. हे देवी, तूच कर्त्री, तूच हर्त्री, तूच विश्वाची पालन करती,
तूच विष्णूला जाग कर ग बाई आणि मधुकैटपाला मारण्याची त्याला प्रेरणा दे आणि मला या महासंकटातून मुक्त कर देवी मुक्त कर असं म्हणून तो म्हणू लागला शरण तुला आता माया म्हणणार शरण तुला जगदंबे माता शरण तुला जगदंबे माता